वसंत वैभवमध्ये आता जाणार आहोत पुण्याला आणि पाहणार आहोत तिथल्या सोनसळी उन्हातली रंगपंचमी. पावसात वसंतानं पुण्यात मुक्त हस्तानं केलेली उधळण. रंग माझा तुला, गंध माझा तुला, बोल काही तरी, बोल काही तरी. पुण्यातल्या उन्हाळ्यातली ही रंगपंचमी, गुलमोहर, सोनमोहर आणि नीलमोहरांनी पुण्याचा वसंत रंगीबिरंगी केलाय. रस्त्याच्या कडेला अगदी सहज दिसणारी ही झाडं हिरवी गर्द पानांची सावली देतात. उन्हाळ्यात मात्र एकमेकांच्या बहराची अगदी स्पर्धाच करत असतात. त्यातला गुलमोहर हा तसा सगळ्यांच्या ओळखीचा. कधी या गुलमोहराची फुलं लावून लहानपणी वाघनखांचा खेळ खेळलेला, तर कधी हा गुलमोहर साहित्यात भेटलेला. हा गुलमोहर 18व्या शतकात इंग्रजांनी भारतात आणला. तेव्हापासून तो भारतात रुजला आणि फुलला. साधारण ब्रिटिश आले जेव्हा, साधारण 100-150 वर्षापूर्वी, हे ब्रिटिश लोकांनी ही आणलेली झाडं आहेत. कारण ब्रिटिश लोकांना रंगीबिरंगी आणि सुंदर फुलांच्या झाडांबद्दल खूप मोठं आकर्षण आहे. त्यामुळे जिथे जिथं ते गेले तिथं त्यांनी सगळी परदेशात आणून लावलेली आहेत ही. आणखी ही झाडं म्हणजे आपल्या इथली झाल्यासारखीच झाली आहे. कारण त्याला आता त्या आपल्या इथल्या लोकांचं आकर्षण असल्यामुळे त्याला मराठी नावं मिळाली आहेत. मूळची मराठी नसलेली, परंतु अशी ही मराठी नावं मिळालेली आहेत. पुण्यातल्या जंगली महाराज रस्ता, कर्वेनगर, आनंदनगर या परिसरात दुपारी रस्त्यांवर सोनमोहर अशा पायघड्या घालतो. अगदी बोटाच्या पेरा एवढीच मात्र मंद वास असणारी सोनमोहराची फुलं वसंताची चाहूल लागली की फुलायला सुरुवात होते. वाऱ्यानं एक टिचकी जरी मारली तरी याचे सडेच्या सडे रस्त्यावर पडतात. हा रस्त्याच्याकडे खूप लावला जातो. या बाहव्यावरती अनेक प्रकारचे किडे आणि त्याच्याशी संबंधित असतात. त्याची पानं छोटी वटवागळं खातात, त्याच्या पानांवरती काही फुलपाखरं अंडी घालतात. त्यामुळे बाहवा जर आपल्या बागेमध्ये असेल तर आपल्याला खूप निसर्गाची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात बाहव्यामुळे. पुण्यात खुललेला हा नीलमोहर, अगदी लहान पाकळ्यांचं आणि फिक्कट जांभळ्या रंगाची फुलं असणारं हे झाड. या झाडाला उन्हाळ्यात येणारा बहर 1-2 महिने असतो. नीलमोहर, सोनमोहर, गुलमोहर एकाच कुटुंबातली तिकडी. हे सगळेच परदेशातून येऊन पुण्यात स्थायिक झाले, फुलले, फुलले आणि पुण्याचा वसंत आणखी समृद्ध झाला. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.